या बातमीचे प्रायोजक द वर्ड ऑफ फॅशन अमृत कलेक्शन. जर तुम्ही आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब केला नसेल तर कृपया सबस्क्राइब करा. पारोळा शहरातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक 3 गणपती मंदिर कासरगल्ली येथे नुकतेच वार्षिक स्नेह संमेलन संपन्न झाले. कार्यक्रमाचे उद्घाटन पारोळागड शिक्षणाधिकारी CM चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गुणवंतराव पाटील होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रप्रमुख जितेंद्र पवार, गोविंद मिस्त्री, लोकमतचे पत्रकार रावसाहेब भोसले, दिव्य मराठीचे अभय पाटील, BTV संचालक दीपक भावसार, गिरीश वाणी, गोपाळ पाटील, नरेंद्र पाटील, देविदास सोनवणे, सचिन पाटील, तंत्रस्नेही शिक्षक तुषार लोहार, निलेश पाटील, महेश पाटील, किरण पवार, राहुल देसले, प्रवीण पाटील, अविनाश शिंपी, किरण पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी रावसाहेब भोसले यांनी शाळाही विद्यार्थ्यांना लहानपणीच त्यांच्या कलागुणांना वाव देते व त्यातून श्रेष्ठ कलाकार निर्माण होतात असे प्रतिपादन केले. यावेळी इयत्ता 1 व 6वीच्या सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात शाळेच्या प्रांगणात संपन्न झाला. याप्रसंगी कार्यक्रम सादर करण्यात आले, त्यात देशभक्तीपर गीत, जनजागृती असे चांगले गीते सादर करण्यात आली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुख्याध्यापिका सौ भारती पवार, उपशिक्षिका अर्चना सेवलीकर, कल्पना चौधरी यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका भारती पवार यांनी केले, तर सूत्रसंचालन कुमारी प्रीती पवार, कुमारी भारती राखमे यांनी केले, तर आभार श्रीमती कल्पना चौधरी यांनी मानले. मी सुरुवातीला या जिल्हा परिषद शाळा क्रमांक 3 येथील सर्व शिक्षक, मुख्याध्यापिका या साऱ्यांचं सुरुवातीला अभिनंदन करतो. कारण विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये त्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा, त्यांच्यात असलेले कलागुण असतील ते त्यांनी प्रकाशित करावं यासाठी एक चांगला व्यासपीठ आपण या ठिकाणी उपलब्ध करून दिलंय. या ठिकाणी तुम्ही आपल्या विद्यार्थ्यांचा, आपल्या पाल्यांचा, आपल्या मुला मुलींचा कार्यक्रम पाहण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत, म्हणून जास्तीचा वेळ घेणार नाही. या ठिकाणी येणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना या स्नेहसंमेलना निमित्तानं या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो.